नमस्कार. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं दोन चलातील रेषीय समीकरणे कशाला म्हणायचं, कशी ओळखायची, त्याची व्याख्याही बघितलेली होती. आज आपण बघणार आहोत सराव संच 1.1 मधील पहिलं उदाहरण. तत्पूर्वी दोन चलातील रेषीय समीकरणांना समीकरणांचा ज्यावेळेस आपण सामायिक विचार करतो तेव्हा त्यांना एकसामायिक समीकरणे असं म्हणतो. मग आता आपलं पहिलं उदाहरण काय आहे, सराव संच 1.1 मध्ये खालील कृती पूर्ण करून एकसामायिक समीकरणे सोडवा असं म्हटलेलं आहे. मग चला तर मग हे एकसामायिक समीकरणे आपण सोडवूयात, ही कृती पूर्ण करूयात. समीकरण आहेत 5x + 3y. पहिलं समीकरण आहे 5x + 3y = 9. याला विधान एक म्हटलंय किंवा समीकरण एक असं म्हटलंय. 2x + 3y = 12 याला विधान दोन म्हटलंय. आता या दोन समीकरणांचा जर विचार केला, याला विधान म्हणा किंवा समीकरण म्हणा, या दोन समीकरणांचा जर विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल. बघा इथे काय केलेलं आहे, वाय चल असलेले जी पद आहेत ती सारखीच आहेत परंतु त्यांना चिन्ह भिन्न आहे. म्हणजेच यांची जर बेरीज केली तर हे वाय चल असणार पद जे आहे ते निघून जाणार आहे किंवा लोप होणार आहे, त्या पदाचा लोप होणार आहे किंवा चलाचा लोप होईल असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच मागील इयत्तेमध्ये बघा, आठवत असेल तर मागील इयत्तेमध्ये आपण चलाचा लोप करून दोन चलातील रेषीय समीकरणे कशी सोडवायची, एकसामायिक समीकरणे कशी सोडवायची हे आपण बघितलेलं आहे, त्याच्यावरच आधारित ही कृती आहे. चला तर मग बघूयात आपण समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करून. बघा या दोन समीकरणांची बेरीज इथे मांडलेली आहे. आता आपल्याला बेरीज करायची म्हटल्यानंतर लक्षात घ्या आता काय येईल बघूयात. बघा 3y + 3y - 3y हे काय होतील, कॅन्सल होतील. म्हणजेच वायचं पद कॅन्सल होईल. आता राहील काय, बघा चल सारखा आहे, बेरीज करायची आहे दोन्ही पदांची, म्हणून चल आपण बाजूला लिहिलेला आहे ऑलरेडी. म्हणजेच सहगुणकांची आपण बेरीज करणार आहोत त्या चलाच्या. 5 + 2 = 7 म्हणून इथे चौकटीत 7 येणार आहे. त्यानंतर बरोबर 9 + 12 = 21 येणार आहे या चौकटीमध्ये. 21 आता या चौकटीमध्ये 21 जसेच्या तसे. बघा 7 गुणाकाराच्या संबंधामध्ये आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर बघा x बरोबर 21 आलेला आहे. हे 21 ऑलरेडी आहे 7 गुणाकाराच्या संबंधाला आहे. पलीकडे गेल्यानंतर भाग बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर भागाकाराला जाईल म्हणून इथे आपण 7 लिहू शकतो. जर यांना संक्षिप्त रूप जर दिलं तर किती येणार आहे बघा, 7 + 7 = 7, 7 * 3 = 21 म्हणून या चौकटीमध्ये किती येणार आहे, 3 येणार आहे, लक्षात घ्या. आता बघूया x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू असं म्हटलेलं आहे. मग समीकरण 1 कोणतं आहे, समीकरण 1 हे आहे 5x + 3y = 9. एक्सच्या जागी आपल्याला या समीकरणामध्ये 3 ठेवायचे आहेत. म्हणजेच x 5 * x ची किंमत 3 आहे म्हणून या चौकटीमध्ये किती येणार आहे, 3 येणार आहेत. म्हणजेच 5 * 3 + 3y = 9 जसं तसं आपण समीकरण लिहिलेलं आहे. बघा तर मग आता पुढे या चौकटीमध्ये काय येईल, 3y बरोबर चिन्हाच्या डावीकडे फक्त 3y ठेवलेलं आहे, उरलेलं सर्व जे काय आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेलेलं आहे. म्हणजेच 5 * 3 = 15 आणि हे इकडे धन आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर ऋण होतील. हे बघा इथे ऋण चिन्ह ऑलरेडी आहे म्हणजेच 5 * 3 = 15 या चौकटीमध्ये 15 येणार आहे. मग आता बघूया 9 + 15. बघा भिन्न चिन्ह आहे, भिन्न चिन्ह असताना बेरीज किंवा वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करतो आणि मोठ्या संख्येचं जे उत्तर असेल ते आपण उत्तराला देतो. 15 * 9 = 6 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण आहे म्हणून ऋण चिन्ह त्याला दिलेलं आहे. 3 गुणाकाराला आहे, पलीकडे गेल्यावर भाग करायला जाईल. बघा अंशस्थानी हे ऋण 6 राहतील. बघा संक्षिप्त रूप द्या पुन्हा, संक्षिप्त रूप जर दिलं तर काय होणार आहे, 3 * 3 = 3, 3 * 2 = 6 म्हणजेच इथे काय राहणार आहे, ऋण 2 म्हणजे वाय बरोबर ऋण 2. म्हणजेच एक्स ची किंमत आलेली आहे x = 3 आणि y = ऋण 2 म्हणून इथे सुद्धा
एक्स ची किंमत एक्स निर्देशक प्रथम लिहिणार आहात, नंतर वाय निर्देशक लिहिणार आहेत आहात, म्हणून एक्स वाय बरोबर 3 वजा 2 ही समीकरणाची उकल आहे असं आपण म्हणू।